राज्य सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यामध्ये 1000 लोकसंख्येमागे डॉक्टरांचं प्रमाण केवळ 0.84% आहे। तर आरोग्य सुविधांबाबत निर्माण झालेली गरज विचारात घेता नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणं गरजेचं असल्याचा प्रस्ताव आहे। बीएमसी घोटाळ्याच्या 3 प्रकरणांमध्ये एसआयटी चौकशी सुरू। रस्ते घोटाळा, दहिसर अजमेरा जमीन व्यवहार, रस्ते कंत्राट निविदांची होणार चौकशी। महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता। नाशिक शहरात सतत होणाऱ्या पावसामुळे धरणातल्या पाणी पातळीत वाढ। जिल्ह्यामधल्या धरणांमध्ये 3% वाढ झाल्याचं समोर। कोल्हापुरात सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम। आधीच टोमॅटोचे दर वाढलेले असताना घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात आणखी 20 रुपयांची वाढ। सध्या घाऊक बाजारात टोमॅटो 70 ते 80 रुपये प्रति किलो आहेत, तर किरकोळ बाजारात त्यांचा दर 120 ते 125 रुपये प्रति किलो इतका आहे। पुणे नाशिक मार्गावरती आता शिवशाही बरोबर आरामदायी वोल्वोच्या 10 बसेस धावणार। पुण्याच्या शिवाजीनगरमधून या बसेस धावणार असून त्यांना जनशिवनेरी असं नाव देण्यात आलंय। मध्य रेल्वेकडनं एप्रिल ते जून या महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडनं 94 कोटींचा दंड वसूल। विशेष म्हणजे रेल्वेनं निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा ही दंड वसुली 41% जास्त आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून विदर्भ दौऱ्यावर, नागपूरसह गडचिरोलीतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार। उद्या गडचिरोलीमधल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती असेल। उद्या शरद पवार आणि अजित पवार आमने सामने। शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण इथे बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक, तर अजित पवारांनी वांद्रे येथील एमईटी संस्थेमध्ये बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक। नुकत्याच शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांसोबत राज्यातल्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक। एकमेकांवरतीच टीका करणारे नेते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत समोरासमोर येणार। राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। युतीमधल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्यात भाजप शिवसेनेला यश। आज खातेवाटपावरती शिक्कामोर्तब होणार असल्याची सूत्रांची माहिती। आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन। मंत्रालयासमोर असलेला A5 बंगला अजित पवारांचं नवं कार्यालय। अजित पवारांकडनं संघटनात्मक नियुक्त्या, संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल। जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरनं मुक्त, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। तर सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पुढच्या नियुक्त्यांसाठी सुनील तटकरेंना पूर्ण अधिकार, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। तर अजित पवारांची विधिमंडळ गटनेते म्हणूनही नियुक्ती। प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंवरती बडतर्फीची कारवाई। शरद पवारांची ट्विट करत माहिती, पक्षाविरोधी कारवाई केल्यामुळे पटेल आणि तटकरेंवरती राष्ट्रवादीकडनं कारवाई झाल्याची माहिती। अजित पवार म्हणजे पक्ष नाही, शरद पवारांचा अजित पवार यांना निर्वाणीचा इशारा। तसंच आम्ही कुणावरही कारवाई करणार नाही, शरद पवारांकडनं स्पष्ट। राष्ट्रवादीचे नेते नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज काँग्रेसचीही महत्वाची बैठक। महाराष्ट्र प्रभारी HK पाटील यांची उपस्थिती। शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात बैठक। बैठकीला सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड दोघांना अपात्र करा, विधानसभा अध्यक्षांना अजित पवारांनी दिलं पत्र। आणि रुपाली साकणकर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती, पत्रकार परिषदेत अजित पवार यांची माहिती। अमोल मिटकरींची राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती, अजित पवार गटाकडनं नव्या नियुक्त्यांची घोषणा। एकाच नेत्याला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही, जितेंद्र आव्हाड यांच्या नेमणुकीवरती अजित पवारांचा आक्षेप। राष्ट्रवादीकडनं पुढच्या प्रक्रियेसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडनं प्रतिज्ञापत्र भरून घेतली जाणार। शरद पवार यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडनं ही प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, सूत्रांची माहिती। पालघरमधल्या विक्रमगड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांच्याकडनं जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं आवाहन। कुटुंब म्हणून अजित पवारांनी जे केलं त्याच्यामुळे नक्कीच दुःख झालं, आमदार रोहित पवार यांच्याकडनं भावना व्यक्त। 5 तारखेला मुंबईत होणाऱ्या बैठकीत अनेक खुलासे होतील असा विश्वासही व्यक्त। आपण साहेबांसोबत, खासदार अमोल कोल्हेंचं ट्विट। शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते अमोल कोल्हे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावरती अजित पवार यांना पहिला धक्का।
शरद पवार जुन्नरमधनं महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार. पहिली सभा दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात, तर धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात दुसरी सभा. शिवनेरीपासून रायगड असा महाराष्ट्र दौरा नियोजित. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. दबावानं कागदपत्र घेऊन जात असल्याचा शरद पवारांसोबत असलेल्या धीरज शर्मा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आरोप. ठाण्यामध्ये अजित पवार गटातील राष्ट्रवादी युवक आक्रमक. आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या फोटोला जोडे मारत निषेध केला. नागपूरनंतर आता बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस चाणक्य असं दिलेला फलक झळकला. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांकडनं शुभेच्छांचे फलक. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजित पवारांसोबत बैठक. राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा बैठकीला उपस्थित. कायदेशीर पेच प्रसंगासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. अहमदनगर इथले आमदार संग्राम जगताप अजितदादांसोबतच राहण्याची शक्यता. अजित पवार यांच्या शपथविधी समारंभाला ते उपस्थित होते. शरद पवारांना विरोध केलेला नसला तरी अजित पवार यांच्या भूमिकेचं जगताप यांनी स्वागत केलंय. राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरेंचा शरद पवारांना पाठिंबा. हिंगोलीमधील सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी शरद पवारांसोबत. नवघरे यांची प्रतिक्रिया. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित असलेल्या फोटोमध्ये अजित पवारांच्या प्रतिमेवरती चिकटवलं पांढरे कागद. अजित पवार यांचा फोटो सुद्धा भिंतीवरनं काढून टाकण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बाजूला करून देवेंद्र फडणवीस यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचंय. डीआरएसचे नेते हरिभाऊ राठोड यांचा आरोप. सूरज चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कार्याध्यक्ष पदावरनं हकालपट्टी. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांच्याकडनं कारवाई झाल्याची माहिती. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे सध्या तटस्थ. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आपण निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची शरद पवारांवरती टीका. शरद पवारांनी यशवंतरावांच्या नाही तर गोपीनाथराव मुंडेंच्या समाधीचं दर्शन घ्यायला पाहिजे आणि माफी मागायला हवी. पवारांना दिला अनाहूत सल्ला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार शिशिर शिंदे यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. अभिनेते हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, माधव देवचके, अमोल नाईक, प्रतीक पाटील यांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी आलेल्या मंत्री आणि आमदारांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार सरकारमध्ये आल्यामुळे जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता. तर फडणवीसांची चर्चा करून आपण मार्ग शोधू, शिंदेंचं आश्वासन. रेखा जरे हत्याकांडाची न्यायालयीन सुनावणी सुरू. अहमदनगरमधील पत्रकार बाळ बोठे हा रेखा जरे हत्याकांडातला मुख्य आरोपी आहे, तर पुढची सुनावणी 13 जुलैला पार पडेल. सांगलीमध्ये बेंदूरचा सण उत्साह साजरा. लाडक्या बैल जोडीची शेतकऱ्यांकडनं सजावट आणि बैलांचं केलं औक्षण. अमरावतीमधील स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या विरोधात पालक आक्रमक. शाळेनं मोठी पक्की इमारत दाखवली पण प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर मुलांना पत्र्याच्या खोलीमध्ये बसवल्यामुळे पालक आक्रमक. जालन्यामध्ये पेट्रोल भरून काही क्षणात किक मारताच मोटरसायकलनं पेट घेतला. जालना शहरालगत रामनगर परिसरात ती घटना. बोईसरच्या तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील केमिकल कंपनीला मोठी आग. कारखान्यामध्ये ब्लास्ट झाल्यावरती जवळपास 6 ते 7 किलोमीटर परिसरापर्यंत हादरे बसल्याची प्राथमिक माहिती. मुंबई विमानतळावरती जवळपास 18 कोटींचं कोकेन जप्त. मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाची कारवाई. आरोपीला अटक, पुढचा तपास सुरू. उद्योगपती अनिल अंबानींची 8 तास ईडीकडनं चौकशी. पेमा उल्लंघन प्रकरणी अंबानींची चौकशी झाल्याची माहिती. 7 जुलैला कोकण रेल्वेवरती दुपारी 3 तासांचा ब्लॉक. वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. मेगा ब्लॉकमुळे अनेक गाड्यांवरती परिणाम होण्याची शक्यता. नवी मुंबई पालिकेकडनं अतिधोकादायक 61 इमारतींची यादी जाहीर. नेरूळ विभाग कार्यालयाकडनं नागरिकांना इमारत रिकामी करण्याच्या सूचना. अन्यथा इमारतींमधील वीज, पाणी आणि गॅस पुरवठा खंडित करण्याचा इशारा. ऐन खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 10,000 जास्त शेतकरी पीक कर्जापासून वंचित. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती धडक मोर्चा. नांदेडमध्ये राजकीय परिस्थितीविरोधात काही युवकांचं अनोखं आंदोलन.
बोटाला चुना लावून केली मतदान कार्ड परत घेण्याची मागणी। धुळे मनपा प्रशासनाविरोधात आमदार फारूक शाह यांच्या नेतृत्वात उपोषण। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये असलेल्या क्युमाइन क्लब समोर अनेक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांसह जोरदार घोषणाबाजी। स्वेच्छा निवृत्तीनंतर मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कार्यालयातून पायी गाठलं निवासस्थान। वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेले केंद्रेकर निवृत्तीच्या दिवशी सुद्धा तसेच चर्चेत राहिले। पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते फिरतं पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित। टोल फ्री क्रमांक 1962 वरती फोन केल्यास राज्यातील 80 पथकांच्या द्वारे पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध केली जाईल। उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद। गुरु पौर्णिमेनिमित्त शिवसैनिकांची मातोश्रीवरती गर्दी। विठ्ठल मंदिरात पार पडला संत देव भेटीचा अनुपम सोहळा। 9 मानाच्या पालख्यांनी घेतलं विठ्ठल मंदिरात येऊन विठुरायाच्या चरणांचं दर्शन। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साई दरबारी। अजित पवारांच्या नेतृत्वाचा महाराष्ट्राला फायदा होईल केसरकरांचं शिर्डीत विधान। बीआरएस पक्षाच्या वतीनं राज्यातील 35 जिल्ह्यात 11 जुलै ते 18 ऑगस्ट दरम्यान रथयात्रेचं आयोजन। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची माहिती। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यामधल्या तिसगावमधील छेडछाड प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडनं दखल। भर रस्त्यात मुलींची छेड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारकडनं अहवाल मागितला। सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील जातीय हिंसाचार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबतचा अहवाल मागवलेला आहे। विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवरची पुढची बैठक 17 आणि 18 जुलैला कर्नाटकमधल्या बंगळुरूमध्ये ही बैठक पार पडेल। देशामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची घाई न करता इतर जमातींच्या प्रथा परंपरा आणि नियमांचा सखोल अभ्यास करायला हवा। संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांची भूमिका। भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची मोठी खरेदी। विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची जूनमध्ये भारतीय शेअर्समध्ये विक्रमी 47,148 कोटी रुपयांची गुंतवणूक। बायजूस लर्निंग कंपनी आकाश एज्युकेशनमधील आपली हिस्सेदारी विकणार असल्याची माहिती। एसजीएक्स निफ्टीचा प्रवास संपुष्टात येत असून आता सिंगापूर स्टॉक एक्सचेंज एसजीएस निफ्टी गिफ्ट निफ्टी म्हणून ओळखली जाणार। टाटा मोटर्सच्या विक्रीमध्ये 1% वाढ। आकडेवारीनुसार टाटा नेक्सॉन आणि टाटा पंच सारख्या टाटा मोटर्सच्या एसयूव्हींना ग्राहकांकडनं मोठी मागणी। टाटा मोटर्सकडनं 17 जुलैपासून सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याची घोषणा। कंपनीकडनं आपल्या सर्व मॉडेल्सवरती सरासरी 0.6% दरवाढ जाहीर। भारताच्या G20 अध्यक्षतेखाली हरियाणामध्ये गुरुग्राम इथे स्टार्टअप 20 शिखर परिषदेला सुरुवात। चीनी अब्जादेश आणि अलीबाबाचे सहसंस्थापक जॅक मा यांनी अचानक पाकिस्तानला भेट दिली। जॅक मा यांच्या अनपेक्षित भेटीमुळे जगभरात चर्चा सुरू झाली आहे। मुंबईच्या पावसात वृद्ध दाम्पत्यानं केलं सुपरहिट रिमझिमगिरे सावन गाण्याचं रिक्रिएशन। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल। वृद्ध दाम्पत्याचं होत आहे सर्वत्र कौतुक। नुकताच प्रदर्शित झालेला बाईपण भारी देवा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ। रिलीजच्या 3 दिवसात 7 कोटींपेक्षा अधिकची कमाई। अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट सालार 28 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार तर 6 जुलैला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होईल। अक्षय कुमारचा ओ माय गॉड 2 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार। अक्षय कुमारनं चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावरती शेअर केलंय। अमोल मुजुमदार भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक। अमोल मुजुमदार यांनी यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं प्रशिक्षकपद भूषवलेलं आहे। 7 अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेचा आज अंतिम मुकाबला। भारत आणि कुवेत यांच्यात रंगणार अंतिम सामना। चीननं केला नेपाळच्या पोखरा इंटरनॅशनल एअरपोर्टवरती दावा। 6 महिन्यांपूर्वीच हे विमानतळ सुरू झालंय। नेपाळला 1,765 कोटी रुपयांचं सुलभ कर्ज दिल्याच्या बदल्यात चीनचा विमानतळावरती दावा। गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं टेक्सासमधील एलन ई सेंटरमध्ये 10,000 लोकांनी केलं भगवद्गीतेचं पठण। योग संगीता आणि एसजीएस गीता फाउंडेशनकडनं कार्यक्रमाचं आयोजन। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।